कुरुंदवाड येथील नगरपालिका जागेत बांधण्यात येणाऱ्या लिंगायत समाज सांस्कृतिक भवन जागेच्या वादाबाबत लिंगायत समाज व बौद्ध समाजाच्या प्रतिनिधींची पालिकेत बैठक घेऊन उद्घाटनाचा नियोजित कार्यक्रम पार पाडण्याचा निर्णय घेतला. मुख्याधिकारी यांच्या शिष्टाईने वादावर तात्पुरता तरी पडदा पडला असला तरी दोन समाजातील तणाव निवळलाय. सांस्कृतिक हॉलचं उद्या उद्घाटन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला आमचे बौद्ध समाजाचे पूर्ण पाठिंबा व त्यांना कार्यक्रम सोहळ्यास विरोध आमचा नाही आणि भविष्यातही नाही आणि नव्हता. आणि उद्याच्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना पूर्ण ताकदीनं आम्ही सुद्धा त्या कार्यक्रमात सहभागी होणार आहे आणि आहे त्या वेळेस आम्ही सुद्धा सहभागी होऊन त्या कार्यक्रमाला कार्यक्रम पार पाडतो. कुरुंदवाड येथील पालिकेच्या गट नंबर 127 लिंगायत समाज सांस्कृतिक भवनसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 1.5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आज रविवारी खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार विनय कोरी यांच्या हस्ते भवनच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ही जागा बौद्ध समाजाची असून पालिकेने या जागेवर भवन बांधण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून रविवारचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला जाऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बौद्ध समाजाच्या शिष्टमंडळानं मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला होता. मग जागेच्या वादातून दोन समाजात तेढ निर्माण झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा वाद सामोपचारानं मिटवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी दोन्ही समाजाच्या प्रमुखांची पालिका सभागृहात बैठक घेतली. दोघांचे म्हणणे ऐकून नियोजित उद्घाटनाचा कार्यक्रम पार पाडण्याचा व त्यानंतर जागेची भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून खात्री करूनच बांधकाम केलं जाईल असं आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानं दोन्ही गटाच्या प्रमुखांनी मान्यता दिली. त्यामुळे वादावर पडदा पडला. शिवाय भूमिपूजनाचा नियोजित कार्यक्रमही ठरल्या वेळेत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही समाजातील सामंजस्यामुळे शहरातील तणावाचं वातावरण निवळलं असून पोलिसांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ. 12/20/2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता जो लिंगायत समाजाच्या सांस्कृतिक भवनाचा जो कार्यक्रम पायाभरणी आणि भूमिपूजनाचा जो होणार आहे तो पूर्ववत हा त्या पद्धतीनंच होणार आहे. लिंगायत समाज व बौद्ध समाजामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले होते. तो गैरसमज समज सर्वजण संपलेले आहेत आणि बौद्ध समाजाने देखील पूर्ण पाठिंबा दिला आहे आणि ते सुद्धा या कार्यक्रमात जोमानं सहभागी घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्याकरता सहभाग घेणार आहे. त्याबाबत बौद्ध समाजाचं लिंगायत समाजाबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो.